राज्य के उच्च एवं तंत्र शिक्षा मंत्री चंद्रकांत पाटिल का अपमान किए जाने के बाद राज्य सरकार की ओर से 8 पुलिस कर्मियों और 3 पुलिस अधिकारियों को निलंबित कर दिया गया। ये कार्रवाई रद्द की जानी चाहिए, इसलिए संभाजी ब्रिगेड की ओर से धरना प्रदर्शन कर कलेक्टर को बयान दिया गया। चंद्रकांत पाटिल ने अनुरोध किया है कि इस मामले में किसी भी पुलिसकर्मी के खिलाफ कोई कार्यवाही नहीं की जानी चाहिए, इसमें उनकी कोई गलती नहीं है। राज्य सरकार की ओर से पुलिस अधिकारियों को निलंबित कर दिया गया है। उन्होंने कहा है कि पुलिस प्रशासन और पत्रकारों पर की गई कार्यवाही लोकतंत्र का गला घोटने जैसा है। पत्रकार लोकतंत्र का चौथा स्तंभ है। ये कार्यवाही समाज में हो रहे अन्याय के खिलाफ न्याय दिलाने का काम करते हुए संविधान विरोधी की है। पत्रकारों और पुलिस के खिलाफ राज्य सरकार द्वारा की गई कार्यवाही अन्यायपूर्ण है और उनके खिलाफ अन्यायपूर्ण निलंबन की कार्यवाही को तुरंत वापस लिया जाना चाहिए, अन्यथा संभाजी ब्रिगेड की ओर से आंदोलन करने की चेतावनी दी गई है। नवभारत समाचार सोलापुर से विश्वनाथ बिराजदार की रिपोर्ट। 3-4 दिवसाखाली चंद्रकांत पाटलांवर शाहीफेक झाली होती आणि त्या शाहीफेकीच्या ह्याच्यावर त्यांनी पोलीस बांधव पत्रकार बांधवांना त्यांनी पत्रकार बांधवांवर कारवाई केली होती आणि ही केलेली कारवाई संविधानाला धरून नाही आहे, ही केलेली कारवाई एकदम चुकीची आहे आणि त्याच्या निदर्शनात आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। आणि चंद्रकांत पाटलांनी स्वतः स्टेटमेंट दिलं होतं की त्या पत्रकारांचा काही त्यांना अशा प्रकारची कारवाई कोणती करू नका, तरी मी सत्तेचा गैरवापर करून आणि संविधानाची गळचिपी करून आणि त्या अशा प्रकारे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि याचा अधिकार करण्यासाठी, याचा निषेध करण्यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। परवा पुण्यामध्ये भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाहीफेक करण्यात आली, त्यामुळे त्यांच्या बंदोबस्तावरील असणाऱ्या पोलिसांना जबाबदार धरून सुमारे 11 पोलिसांना सरकारने निलंबित केलं। चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांची काही चूक नाही, त्यांच्यावर कारवाई करू नये असे सांगितले असताना सुद्धा जाणून बुजून पोलिसांचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी त्या सरकारने 11 पोलिसांचं निलंबन केलं आहे। तसंच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांकडे पाहिलं जातं। पत्रकार हा समाजातील अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध वाचा फोडणारा असतो, तर त्यांच्यावर सुद्धा पत्रकार बांधवावर सुद्धा कारवाई करण्यात आलेली होती। पत्रकार संघटनेच्या दबावामुळे त्या पत्रकारावर कारवाई मागे घेतली, तर लोकशाहीचा बुलंद आवाज असलेल्या पत्रकारावर आणि आमच्या सर्वांचं संरक्षण करणारे ऊन वारा पाऊस त्याची तमा न बाळगता आमचे संरक्षण करणारे आणि या नेत्यांच्या बंदोबस्तासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपाशी कुठे राहणाऱ्या पोलीस बांधवांना जर निलंबनाचे फळ मिळत असेल तर पोलीस बांधवांनी न्याय कोणाकडे मागावा, त्यामुळे आज आम्ही पत्रकारांनी पोलीस बांधवांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे। आमची एकच मागणी आहे, तात्काळ जे पोलीस बांधवांवर निलंबनाची कारवाई केलेली आहे ती तात्काळ पाठिंबा घ्यावी।